काय कारण आहे? 4 वर्षापूर्वी काहीतरी ते बोलले ना त्याच्या, आता अरे वा कशासाठी बोलत आहे त्या महाराजा त्यांना तिकडे नेऊन? आणि अचानक काय यांना वाटलं ते कोणतरी बोंबई ते म्हणतात जत आम्हाला पाहिजे आणि येऊन पाहिजे, आणि त्याने असं ठराव घ्या. अरे जत बीज सोडा, अगोदर बेळगाव कारवार बिदर भालकी हे सगळे जे आहेत ना ते महाराष्ट्रात टाका. प्रश्न तो आहे, प्रश्न जतचा प्रश्न नाही. तुम्ही आमचं लक्ष जे आहे दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करू नका. आणि आम्ही पण काही सांगण्याचं काय कारण नाही की आम्ही जत देणार नाही. आणि देण्याचा प्रश्न इथे कुठे, फक्त इथे घेण्याचा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी ही लढाई आहे. माझं एवढंच म्हणणं आहे या लढाईमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी एकी दाखवली पाहिजे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, आणखी अनेक वेगवेगळे पक्षाचे असतील, सगळ्यांनी एकत्रितपणे हा लढा लढला पाहिजे. ते कोणी ऐकायचं काम नाही, ते महाराष्ट्राचं काम आहे. त्यात पण आजपर्यंत अशी घटना घडली नाही महाराष्ट्रामध्ये, कन्नड वेदिकेवरून त्यांचे झेंडे लावता आहेत, हे किती आक्षेप आहे? किती आम्ही जरा जास्त लोकशाहीवादी आणि असायला काही हरकत नाही. माझं तेच म्हणणं आहे की जर लोकशाही आहे चालेल, त्यांच्या मार्गाने करू द्या ना काय आंदोलन, पण तुम्ही आम्हाला आंदोलन करू देणार नाही. आता काय ते त्यांना बोलवत आहे, कोणाला तर आपलं संजय राऊतना बोलवत आहे, कशाला बोलवत आहे? काय कारण आहे? 4 वर्षापूर्वी काहीतरी ते बोलले ना त्याच्या, आता अरे वा कशासाठी बोलवत आहे त्या महाराजा त्यांना तिकडे नेऊन? पाठवा काही कारण वगैरे असेल तर बघू, ते पण जातील कोर्टामध्ये वगैरे. महाराजात महाराजाला काही आम्ही काय सगळे काही घाबरतो अशाचा भाग नाही आहे. मग कशासाठी तुम्ही बोलवलं की आम्ही जायचो? आणि तुम्ही जे काही कराल तर आमच्यावर हल्ला, आम्ही फक्त खाऊन परत यायचं, हेच करायचं आहे. आता मी असं काहीतरी ऐकलं की चंद्रकांत पाटील सन्माननीय आणि सन्मान मंत्री शंभूराजे देसाई काही बेळगावमध्ये जाणार, मी वाचले ते माहिती. आपण बेळगावमध्ये चालले आणि ते जे आहेत बोंबई ते दिल्लीत गेले, ते 30 वकिलांबरोबर चर्चा करणार वगैरे वगैरे सांगतात. माझं म्हणणं की बेळगावमध्ये जा, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण ताबडतोब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन आपले जे वकील जे आहेत, जे कोणी मोठे मोठे वकील तुम्हाला सापडतील, ते वकील जे आहेत मजबूतीनं ताकदीनं उभे करा. नंतर परत एकदा जसं महाजन कमिशनच्या वेळेला, महाजन अवॉर्डच्या वेळेला जशी गफलत झाली, अशी गफलत आपल्याकडून होईल. त्यांनी दुसरीकडे लक्ष द्यायचं, कुठे जत काढायचं, कुठे संजय राऊतला हे करा म्हणून सांगायचं, कुठे आणखीन काहीतरी बोलायचं, आणि आपण तिकडे गुंतून पडायचं, आणि हे दिल्लीतून जे आहे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये गडबड करा. म्हणून त्यांनी जाऊन त्या बाकीच्या गोष्टीपेक्षा ते आपल्या महत्त्वाचं आहे, आणि ते तिथे जाऊन त्यांनी करू पाहिजे. नाही कमी पडतं असे भाग नाही, ते पण तयार आहेत ना. त्यांनी जर हां माझं म्हणणंच आहे की त्यांना तर कामाला लागावं, आणि त्याप्रमाणे त्यांनी काही नवीन कमिटी वगैरे केलेली आहेत, त्याप्रमाणे ते कामाला लागते. त्यांनी काम करावं जरा, आम्ही सर्व त्यांच्याबरोबर त्या विषयावर. संजय राऊतांनी पण ही शंका उपस्थित केली की माझ्यावर हल्ल्याचा कट आहे, मला विनाकारण बोलवत आहे. हां तेच आहे, म्हणून मी पण म्हणालो काही सांगता येत नाही त्यांचं.